सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। करमाड नगरातील 12 गाड्या उत्सवमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। ही परंपरा फार जुनी आहे। हनुमान जन्मोत्सवापासून नगरीचा हा सप्ताह चालू होतो। ज्या दिवशी सप्ताह समाप्त होईल त्याच्या पुढील सोमवारी नवसाच्या 12 गाड्या सप्ताहाची सांगत। 12 गाड्याच्या दिवशी सर्व मंडळी मारुती रायाला स्नान घालतात। सनई चौगाडा वादन चालू असतो। त्यानंतर शेरणी गुळ व नारळाचे घरोघरी वाटप होते। ज्या दिवशी 12 गाड्या असतात त्या दिवशी गावातील मंडळी आपापल्या पद्धतीने अन्नदान करतात। जे दान करता येते ते दान करतात। त्यानंतर दुपारी 4 सुमारास घडली गड मारुती मंदिरापासून निघून गावाबाहेरील गणपती मंदिरात जातात। तेथे अगोदरच 12 बैलगाड्या या जोडलेले असतात व समोर मारुती रायाची प्रतिमा ठेवलेली असते। आता काळाच्या नंबरप्रमाणे 12 गाड्या ओढण्याची सुरुवात होते। उत्साहाच्या वातावरणात वाद्य वाजवत असतात। 12 गाड्यांची सुरुवात झाल्यावर भाविक हे रेवडी उधळतात। नवसाच्या 12 गाड्या ओढणारी मंडळी अनवाणी पायाने नवरदेवासारखेच सजलेले असते। मग गणपती मंदिरापासून निघालेल्या 12 गाड्या उत्साहात रात्री 8 वाजेपर्यंत मारुती मंदिरात पोहोचतात। अशी आख्यायिका आहे की हनुमंत रायाला घाम येतो, कारण 12 गाड्या हे प्रत्यक्ष हनुमंत राया ओढतात। ते बघण्यासाठी मंदिरात गर्दी होती। चार वाजता देवीचे सोंग निघते व ते सोंग बघण्यासारखे असते। देवीचे सोंग हे गावातील कोणीतरी एक तरुण मंडळी घेत समोर विस्ताराचे पात्र असते। अनुभवण्यासारखे दृश्य आहे। हे सर्व दृश्य बघितल्यावर डोळ्यांचे पारणे फाडल्याशिवाय नक्की राहणार। तर तुम्ही अनुभवला करमाड बाजारातील 12 गाड्या उत्सव।